ह्या दोन्ही मंत्री महोदयांनी ताबडतोब हरीश साळवे साहेबांना बुक केलं पाहिजे. या ठिकाणी सांगायचं आहे तो म्हणजे सीमावादाचा प्रश्न. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यातला तालुका तिथली काही गावं आणि सांगली जिल्ह्यातला जत तालुका तिथली काही गावं त्या संदर्भामध्ये कारण नसताना एक चर्चा उपस्थित केली आणि त्याच्यातून सगळ्यांचं लक्ष तिकडं डायव्हर्ट झालं. मला जी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आणि ते रोगी म्हणून अतिशय प्रख्यात वकील आहेत त्यांना त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या केसची जबाबदारी कर्नाटक सरकारच्या बाजूनी किंवा राज्याच्या बाजूनी मांडण्याच्याकरता बुक केलेलं आहे. मी देखील ह्याच्याबद्दलची माहिती घेतली. माझं मधल्या काळामध्ये शंभूराजे देसाईंशी थोडंसं बोलणं झालं. ते त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहेत. एक वकील मुख्यमंत्र्यांची जरवा परवा सह्याद्रीला जी बैठक झाली त्यामध्ये वैद्यनाथन का काहीतरी असं त्यांचा त्या वकिलाचं नाव आहे. मला एक्झॅक्ट नाव आठवतं नाही परंतु तशा प्रकारचं नाव आहे. तर त्यांच्याशी पण ब्रीफिंग चाललेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे जसं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपल्या बाजूनी केस लढण्याचं काम हरीश साळवे साहेबांनी केलेलं होतं तसं आता रोहतगी हे जर समोरच्या बाजूला उभे राहणार असतील तर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्याची जबाबदारी दिलेले चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई ह्या दोन्ही मंत्री महोदयांनी ताबडतोब हरीश साळवे साहेबांना बुक केलं पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्राच्या बाजूनी हे सगळे आपल्याला तो भाग मिळवण्याच्याकरता तिथं भूमिका मांडण्याच्याकरता भाग म्हणजे विनंती केली पाहिजे आग्रह केला पाहिजे त्यांच्यावरती जबाबदारी दिली पाहिजे.